नमस्कार मी सृष्टी गीते तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो आज आपण आलोय टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अत्याधुनिक स्टुडिओमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू यंग डायनामाई कॅन हायली एज्युकेटेड डॉक्टर गीताली टिळक डॉक्टर गिताली टिळक यांचा थोडक्यात परिचय सांगायचा सा झाल्यास डॉक्टर गीताली टिळक या संगणकशास्त्राच्या पदवीधर असून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन तसेच मुद्रित माध्यम या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी पी एच डी मिळवली आहे तसेच मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटीत त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला असून विविध नियतकालिकांमध्ये आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक शोध निबंध प्रसिद्धही झाले आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळण्याआधी दोन वर्ष त्यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून काम पाहिलंय मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये मॅडम माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलंय तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी ते कुलगुरू पदापर्यंतचा तुमचा हा जो काही प्रवास होता त्या प्रवासाबद्दल काय सांगाल खरं सांगायचं झालं तर मी पहिले फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी होते कम्प्युटर सायन्सची आणि तेव्हा माझं काही मी असं ठरवलं नव्हतं की अॅकॅडमिक्समध्ये येईन मात्र काही कारणांनी मला केसरी मी जॉईन केलं आणि तेव्हा जर्नलिझमचा कोर्स मला खूप इंटरेस्टिंग वाटला जो आपल्या विद्यापीठात चालत म्हणजे चालू होता तेव्हा त्यामुळे मी विद्यार्थी म्हणून जर्नलिझमच्या कोर्समध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन वीस वर्षापूर्वी या विद्यापीठात आले आणि त्याचा एक प्लस पॉईंट मला असं जाणवतो की मी पहिले विद्यार्थी अवस्था बघितले तेव्हा बाकीच्या कॉलेजेसमध्ये वाता mm. जे वातावरण असतं तेव्हा हे खूपच ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी असल्यामुळे ह्यात मॉडर्न सायन्सेसचे खूप कमी कोर्सेस होते त्यामुळे मला विद्यार्थ्यांना जे लागतं कॅम्पसमध्ये जेव्हा की तुम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस सुरू करताय किंवा आपले प्रोफेशनल कोर्सेस सुरू करताय तेव्हा काय वातावरण पाहिजे हे मी जवळून अनुभवलं त्याच्यामुळे आता मी ह्या पदावर आल्यावर मला समजू शकतं की मला हा जो वीस वर्षात mm. जो काही बदल ह्या विद्यापीठात म्हणजे जो घडलेला आहे त्याच्यामध्ये माझा मी सहभागी होऊ शकले आणि त्याच्या त्याचं एक कारण म्हणजे मी विद्यार्थीही होते मी व्हिजिटिंग लेक्चरर सुद्धा होते आणि त्यानंतर मी दोन हजार अकरा साली ते डीन म्हणून आले आणि योगायोग असेल किंवा ही लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद असेल की मी जे फील्ड शिकत गेले तीच अपॉर्च्युनिटी मला इथे मिळत गेली म्हणजे कम्प्युटर सायन्स विभागात मी होते मग मी अॅनिमेशन शिकत होते तर माझं क्रिएटिव्ह गोष्टींकडे जास्त ओढ होती त्याच्यामुळे मी इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट नंतर प्रोग्रॅमिंग अॅनिमेशन अशा गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्टेड होती आणि लकीली जेव्हा मला डीनची इथून ऑफर आली तेव्हा हेच तीन विभाग हे त्याच्या अंडर होते त्याच्यामुळे मला हेड करताना फारसं तेवढा त्रास झाला नाही कारण मी ने आ, या तिन्ही क्षेत्रात एज्युकेशन पण घेतलेलं होतं म्हणजे अॅनिमेशन कम्प्युटर सायन्स आणि जर्नलिझम आणि प्लस मला इंडस्ट्रीमध्ये केसरीत काम केल्यामुळे ह्या विभागात काय काय बदल गरजेचे आहेत जेव्हा आम्ही रिक्रूट करायचो तिथे ते केसरीमध्ये तेव्हा लक्षात यायचं की खूपशा गोष्टी ह्या खूप बुकेश नॉलेज शिकवलं जातं पण प्रॅक्टिकल त्याचा कमी पडतात मुलं किंवा आपल्याला त्याच्यामुळे जास्त मॅनपॉवर लागते सो या दृष्टीने ह्याचं सांगायचं कारण हे की विद्यापीठात जे वेगवेगळे बदल घडत गेले तर ते मी या सगळ्या फेजेस मधनं गेल्यामुळे मला आज वीस वर्षानंतर कॉम विभागाचा जो काही सगळा तुम्ही बघताय सगळा ट्रान्सफॉर्म झालेला तर त्यामुळे माझ्या ह्या सगळ्या एक्सपिरियन्सचा मला खूप फायदा झाला आणि त्यामुळे मॅनेजमेंटची पण मी विद्यार्थी होते त्यामुळे मॅनेजमेंट स्किल्स आणि हे मी सगळे इतके फास्ट सगळं गोष्टी घडत गेल्या की मला कुलगुरू पदाची जेव्हा मी इंटरव्ह्यू फेस केला तेव्हा मला लक्षात आलं की मी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बऱ्याच क्षेत्रात करत होते त्याच्यामुळे मला खूपच छान वाटलं की मी माझ्याच विद्यापीठात वीस वर्षांनी स्टुडंट टू आता कुलगुरू हा माझा प्रवास इतका इंटरेस्टिंग झालेला आहे आणि मला आनंद याचा होतोय की मी चांगल्या पद्धतीने त्यात कॉन्ट्रीब्युट करू शकले अगदीच मॅडम आणि ते खरोखरच दिसतंय कॉन्ट्रीशन आहे ते आणि मॅडम तुम्हाला बेस्ट यंग डीन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असताना विद्यापीठाला आय सर्टिफिकेशन मिळवून देण्यात तुमचं मोठं योगदान आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे देशातील पहिलं विद्यापीठ आहे आय सर्टिफिकेशन मिळवणार तर माझा प्रश्न असा आहे की विद्यापीठाला आय एस ओ सर्टिफिकेशन मिळवून देण्यासाठी तुम्हाला विद्यापीठात कोणकोणते बदल करावे लागले आणि हे बदल करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला त्यावेळी फेस करावे लागले oh. चॅलेंजेस uh, जास्त कोण काय आपण ह्या गोष्टी सगळ्या करतच असतो hmm. फक्त त्याला एक पॉलिसी एक डिरेक्शन एक सिस्टीमची गरज असते तर hmm. त्यामुळे नवीन जेव्हा मी इथे जॉईन झाले तेव्हा माझंही तीच अडचण झाली की आपण टीचिंग प्रोफेशन मध्ये जेव्हा येतो hmm. तेव्हा नॉट नेसेसरी सगळ्यांना एज्युकेशन किंवा च बॅकग्राऊंड असतो त्याच्यामुळे लेक्चर प्लॅन लेसन प्लॅन बनवणे त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करणे म्हणजे हा विषय शिकवायचा आहे ह्याच्यासाठी शिक्षकांमध्ये काय काय गोष्टी त्यांना तयार करायची गरज असते स्वतःला त्याचं डेव्हलप करायची जी गरज असते ती मला पहिल्या गोष्ट लक्षात आली कारण आय एस मध्ये एवढं बारकाईने ते बघितलं जातं की तुम्ही नुसता विषय शिकवून हा चालत नाही त्या विषयाच्या मुलाची कशी डेव्हलपमेंट होतीये तुम्ही मॉड्यूल्स कसे बनवताय लेक्चर प्लॅन लेसन प्लॅन कसं त्याचा डिव्हाइड करता त्याच्यावर तुम्ही मुलांना परीक्षा कशी घेता इथपासनं खूप बारकाईने त्याच्यात मला पॉलिसीज दिसल्या काही त्याच्यात टप्पे दिसले आणि त्यामुळे मला ते खूप अट्रॅक्ट झालं म्हणजे की जेव्हा माझ्याकडे ही लिडरशिप आली म्हणजे प्रो व्हाईस चान्सलरची तेव्हा लिडरशिप देणे म्हणजे सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला बघावं लागतं फक्त फाय म्हणजे uh, फायनान्सेस असो मुलांचं एज्युकेशन असो अकॅडमिक्स असो ऍडमिन असो सो लिडर जेव्हा असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं त्यासाठी तुमच्याकडे एक सिस्टम पॉलिसी ही त्याच्यासाठी करावी लागते आणि त्यामध्ये मला हे जाणवलं की ते काही गोष्टी इथे मिसिंग आहेत त्यामुळे आय एस ओनी आपापच सगळ्यांची तयारी झाली त्यामुळे मध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झाली आमच्यात कसं जसं मी म्हणले की हा ट्रॅडिशनल कोर्स ट्रॅडिशनल विद्यापीठ असल्यामुळे काही कोर्सेस असे होते जे म्हणजे आता संस्कृत असेल आयुर्वेद असेल त्याच्यात काही आपलं मॉड्युल्स किंवा लेक्चर प्लॅन आखून असे ते विषय शिकवले जात नसत आणि बाकीचे सगळे आमचे विभाग या दहा वर्षात डेव्हलप झालेले जा म्हणजे जास्त प्रमाणात त्यामुळे फ्रेशर्स येणाऱ्या टीचर्स त्यांना हे सगळं समजून देणे आणि पहिली गोष्ट पटकन कोणी ऍक्सेप्ट करत नाही सगळ्यांचा रेझिस्टन्स हा असतोच त्यामुळे हे सगळ्यांकडनं करून घेणं ह्याच्यात मला समजवणं की नक्की आय एसओ काय असतं कारण खूप जणांना वाटतं की हे ऑडिट हे फक्त कंपनीजला आय एसओ मिळतं पण अकॅडमिक ऑडिट हा बऱ्याच जणांना हा कॉन्सेप्टच माहिती नव्हता सो so नवीन आलेल्या टीचर्स ज्या होत्या तसं दहा वर्ष म्हणजे नवीनच म्हणायला लागेल सो त्या शिक्षण क्षेत्रात येतात पण हे बारीक बारीक गोष्टी माहिती नव्हत्या त्यामुळे ते एक मोठं चॅलेंज होतं की एवढ्या शॉर्ट नोटिसमध्ये मध्ये एका वर्षात आम्हाला फेस करायचं होतं आय सो so, ही सगळी तयारी करून घेणे सिस्टिम्स एवढ्या चारशे लोकांना नॉन टीचिंग टीचिंग स्टाफला हे सगळे रूल्स रेग्युलेशन पॉलिसी समजवणे आणि सर्वात मला आवडी आवडलं त्याच्यातली एक गोष्ट की विद्यापीठ आणि त्यांचे मॅनेजमेंट टीम हुँ. एक विजन आणि मिशन घेऊन चाललेलं असतं पण ते टॉप मॅनेजमेंटपासनं प्युंच पर्यंत ह्या सगळ्या लोकांना ते माहिती असणं हे खूप गरजेचं असतं जे मला आय खूप महत्वाचं वाटलं मी आपण संस्थांमध्ये काम करत असतो पण मॅनेजमेंट आणि तुमच्यामध्ये कधी कधी म्हणजे त्यांचे थॉट्स काय आहेत हे, हे विद्यापीठाच्या मागचा मोटिव्ह काय आहे विजन काय आहे हे सगळ्यांना माहिती नसतं त्यामुळे या दृष्टिकोनातून मला हे सोयी खूप मदत झाली की ऑपाप अरे हो का ह्या पॉलिसीज वरती या व्हिजनवर विद्यापीठ उभं आहे हे खूप लोकांना समजलं त्यामुळे मला पटकन लोकांशी काय म्हणतात त्याला कॉर्डिनेट करायला कम्युनिकेशन करायला खूप सोपं गेलं कारण जेव्हा त्यांना हे मॅच करायची वेळ आली म्हणजे सो, सोपी गोष्ट प्रत्येकाला स्वॉट अनालिसिस करायला लागले सो आपला स्ट्रेंथ विकनेस काय हे पहिल्यांदाच कोणीतरी विचारते त्यामुळे ते इतकं सगळ्यांना आवडलं की अरे माझ्याकडे ही ना मा ना स्ट्रेंथ आहे म्हणा ते किंवा ना ते कळलं पाहिजे कोणाला कुठलं काम द्यायचं त्यांचे स्ट्रेंथ बघून पण हे स्वतःला आयडेंटिफाय करणं पण गरजेचं होतं सो ते मी सगळ्यांना ब्रेन स्टॉमिंग करायला लावलो त्यानिमित्ताने मला हा खूप वेगळा एक प्रोजेक्ट झाला आमचा त्याने ऑब्वियसली आमचं क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह होईल आणि होत आहेच आता सुद्धा पण त्याचा आयएसओ चा मोठा त्याच्यात वाटा आहे असं मला वाटतं अगदीच मॅडम आता जसं आपण आयएसओ सर्टिफिकेशन बद्दल बोललो त्याच पद्धतीने आज आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या या सुसज्ज आणि अत्याधुनिक स्टुडिओ मध्ये हा इंटरव्ह्यू घेतोय हा स्टुडिओ उभारण्यामागेही तुमचं मोठं योगदान आहे तर मॅडम या स्टुडिओची खासियत काय आहे आणि इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्टुडिओचा उपयोग कसा होतो जसं मी म्हणलं की मी केसरी मध्ये माझं करिअर सुरू केलं तेव्हा आमच्याकडे प्रिंट मीडियाच होता फक्त त्यामुळे मी प्रिंट मीडियाचं सुरू करताना लक्षात आलं की एक माणूस बातम्या आणायला दुसरा माणूस ऑपरेट करायला तिसरा माणूस पेज ले आउटिंग करायला चौथा माणूस सिटी पिला सोडला म्हणजे ह्या सगळ्या आणि प्रचंड टेक्नॉलॉजी मध्ये दर दहा वर्षांनी बदल होत राहतात डीकेड मध्ये खूप होता तेव्हा केसरी त्यावेळीच पहिला पेपर होता ज्यांनी स्वतःची डिजिटल आवृत्ती किंवा चॅनल सुरू केला होता केबलवर तर त्यामुळे तेव्हा मी तेही जवळून बघत होते की न्यूज रूम मध्ये येताना किंवा काय तयारी लागते काय काय त्यामुळे मी करिक्युलम मध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून आपआपच बदल करत गेले त्याच्यामुळे मला लक्षात आलं की जे परत प्रेसना किंवा मीडिया हाऊसेसना जे परत ट्रेनिंग द्यावं लागतो की अरे आम्ही तिकडे शिकलोय पण ऍप्लिकेशन इंडस्ट्री रेडी स्टुडंट बनवण्यासाठी त्यांना कुठल्या गोष्टी कमी पडतायत हे मी विचार करून पहिली गोष्ट प्रिंट मीडियामध्ये फोटोग्राफीपासनं पा पानं लावणे एडिट करणे नंतर त्याचं कुठल्या फॉर्मॅटचं कुठे पेज सोडायचं प्रिंटिंगला जायचं आधी कोणती कलर स्कीम वापरायची इथपासनं बारीक बारीक मी करिक्युलम प्रिंट मीडियाचा आमचा एक्सक्लुझिव्ह जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केल्यात दुसरी गोष्ट की एन्व्हायरमेंटशी मुलांचा संपर्क राहावा म्हणजे आपण जेव्हा हे टेक्नॉलॉजी म्हणतोय तेव्हा बाहेरच्या जगात काय चाललंय ह्याच्यासाठी आम्ही फील्ड वर्क नावाचा एक विषय ज्यात खेडेगावापासून सगळीकडे मुलं ऍक्च्युअल ट्रॅव्हल करतात आणि त्यांचं हे सगळं नॉलेज वापरतात म्हणजे रिपोर्टिंग असेल न्यूज आर्टिकल लिहिणे त्याचा फोटो काढणे फोटो डॉक्युमेंटरी करणे इथपासून सगळी मुलं काम करतात दुसरी गोष्ट टेलिव्हिजन जर्नलिझमचा आम्ही जो आता पीसीआर एक मोठा म्हणजे प्रोग्राम कंट्रोल रूम जो आम्ही मोठा उभं केलाय त्याच्यामध्ये पण असं होतं की मुलांना चॅनलमध्ये बातम्या फक्त गॅदरिंग हे जास्त करून शिकवलं जातं पण ते ऍक्च्युअली एडिट लाईव्ह एडिट करून तीस मिनटाचं जरी बुलेटिन काढायचं तरी त्याच्या मागे काय काय असतो काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ह्यासाठी मी हे सगळ्या आमच्या करिक्युलममध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे एक तर स्टुडिओ आमचा खूप मोठा आहे जो खूप कमी पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर पी mm. सी आर रूम कारण एवढी ह्यूज इन्व्हेस्टमेंट खूपसे विद्यापीठ करत नाहीत mm. लकीली आमचे अल्युमनाय प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी त्यांनी आम्हाला हा स्टुडिओ साठी हेल्प केली डोनेशन दिलं त्यांनी त्यामुळे आम्ही हा एवढा मोठा स्टुडिओ म्हणजे पी सी आर रूम ही उभी करू शकलो आणि त्याच्यामुळे मुलांना डायरेक्ट हॅन्झॉन एक्सपिरियन्स हा mm. मिळतोय आणि त्यामुळे लेटेस्ट कॅमेरा त्यांना आम्ही एक रियालिटी शो देखील या कोर्स मध्ये कंडक्ट करायला सांगतो जेणेकरून त्यांना काय काय तयारी लागते प्लस अखा, अखा तो प्रोग्राम त्या मुलांनीच केलेला असल्यामुळे बजेटपासणं मॅन पॉवर मॅनेजमेंट ऑल द एम्स म्हणजे मॅन मशिनरी मनी या तिन्ही गोष्टी कशा वापरायच्या हे सुद्धा मुलांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं शिवाय आमचे एक्सपर्ट्स वगैरे इंडस्ट्री एक्सपर्ट व्हिजिट असतातच पण त्यांच्या बर नवीन टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजी लागल्यात की त्याचा पण आम्ही मुलांना एक तोंड ओळख देतो कारण तेवढा तर थोडा चॅलेंज असतो की सारखं टेक्नॉलॉजी प्रमाणे सारखे बदल करू शकत नाही कारण त्याच्यामुळे ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण होत नाही सो आम्ही गेस्ट लेक्चर मुद्दाम त्या क्षेत्रातले बोलवतो की आता काय काय चालू आहे या मीडिया इंडस्ट्रीमध्ये काय बदल होत आहेत ह्या दृष्टीने मुलांना त्या दृष्टीने पण शिक्षण दिलं जातं ओके म्हणजे विद्यार्थी इथून बाहेर पडताना पूर्णपणे तयार होऊन बाहेर पडतो आणि मॅडम जसं तुम्ही म्हटलं की टेक्नॉलॉजी मध्ये चेंजेस होत आहेत आपण जर पाहिलं तर चॅट जीपीटी सारखे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक प्लॅटफॉर्म आता येत आहेत एआय जे आहे ते अनेक नोकऱ्यांवर गदा आणेल की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे सगळीकडेच तर तुमच्या मतानुसार आपल्या ही जी हे जे स्पर्धेचं जग आहे आता किंवा पुढची जी परिस्थिती आहे त्याचा विचार करून आपल्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये कोणते बदल होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना कसं आहे की आता टेक्नॉलॉजीला आपण थांबवू शकत नाही दुसरी गोष्ट आता टीमुळे ते तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा आता टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला फायनली एका मशीनशी कॉम्पिटिशन करायची सो मशीन, so, मशीन तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त फास्ट आहे आणि रिझल्ट आणि आउटपुट त्याचे फास्टर आहेत सो so, त्याच्यावरती मास्टरी नाही मिळवली तर मशीन तुमच्यावरती मास्टरी मिळेल म्हणजे फायनली तुम्हाला त्या रेसमध्ये पुढे जाण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वरती मास्टरी मिळवणं हा एकच ऑप्शन आहे पण त्या दृष्टीने जसं टेक्नॉलॉजीचे आपण म्हणतो की अनएम्प्लॉयमेंट वाढेल पण त्याच्यामुळे नवीन काही संधी सुद्धा मुलांना उपलब्ध होणार म्हणजे जसं आता आपण ह्याच्यात आता आमच्या इथे हेल्थ सायन्सचे आहेत जसे फिजिओथेरपी नर्सिंग आहे किंवा आता मास कम्युनिकेशन आहे हॉटेल मॅनेजमेंट आहे प्रत्येका ह्याच्यात चा वापर कसा करावा असा आम्ही त्या टेक्नॉलॉजी आणि ह्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी ह्या मध्ये जाणत आहोत तर मुलांना जास्त क्रिएटिव्ह ऑप्शन्स त्यांचे निवडता येतील आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करणे मुलांना इंडस्ट्री रेडी करण्यासाठी त्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल्स देणे ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेट केलेल्या आहेत त्याच्यामुळे दरवर्षी मुलाला नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा येते तेव्हा ती शिकण्यासाठी त्या दृष्टीने काही कोर्सेस त्यांना ऑफर केले जात जायला पाहिजेत जा म्हणजे आम्ही त्याच्यावरच आता काम करतच आहोत की आम्ही आता नवीन एक एआय मशीन लर्निंगचे लॅब सुद्धा सेटअप करत आहोत जेणेकरून जा की मुलांना कुठलाही आमच्या मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठ असल्यामुळे सगळ्या डिसिप्लिन्सच्या मुलांना एकतर एकामेकाचे वेगवेगळे आवड आवडीचे कोर्सेस निवडता येतील त्यामुळे त्यांचा अजून स्कोप जो आहे तो वाढणार आहे कारण पूर्वीसारखा आता फॉर्मल एज्युकेशननी फक्त एम्प्लॉयमेंट नाही तर खूप निश कोर्सेसमध्ये मुलं काम करत आणि त्याच्यासाठी म्हणून असे काही छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस जेणेकरून ते ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजवरती काम करू शकतील असे आम्ही आता इंट्रोड्यूस करायचा प्लॅन करत आहोत आणि रॅदर हे सगळ्यांनाच करायची आता गरजच आहे कारण आता आपण पाहिलं तरी शाळेपासूनच सगळ्यांनी ऑनलाईन जेव्हापासून एज्युकेशन सुरू झालंय तेव्हापासून आपापच लहान मुलांना सुद्धा टेक्नॉलॉजी वापरता येते फक्त आता त्याच्यावरती आपला हातखंड बसायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ट्रेनिंग झालं पाहिजे सो so, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलांना देण्याची अतिशय गरज, गरज आहे कारण त्याचे जसे पण ते प्रॉपर ट्रेनिंग पण मिळालं पाहिजे कारण नवीन असताना सगळ्यांनाच असं वाटतं की ग्रास करावं पण त्याचं प्रॉपर इन्स्ट्रक्टर मिळणे आणि ते बरोबर त्या नॉलेज आता आमच्याकडे सायबर सिक्युरिटी पण हा विषय आहे सो so, uh, सायबर फॉरेन्सिक्स आहे सो so, अशा सुद्धा ह्याच्यात आपण मुलांना ते जर्नलिझमच्या मुलांना आता फॉरेन्सिक जर्नलिझम हे सुद्धा नवीन एक फील्ड आहे किंवा आम्ही क्राईम सीनवरती काढायचे फोटोज असा पण एक पोलिसांसाठी मध्ये छोटा कोर्स घेतला म्हणजे मुलांना आता इत जशी क्षेत्र वाढतायत तसं तेवढ्या संधी देखील वाढत आहेत सो फक्त टेक्नॉलॉजीमुळे त्या कुठे अगदीच एवढा मोठा ड्रॉप येणार नाही पण काही क्षेत्रात नक्कीच कमी होणार आहेत आणि काही क्षेत्रात वाढणार पण आहेत सो so, ती क्षेत्र फक्त आपल्याला टॅप करायची आणि जसं येते टेक्नॉलॉजी पण सगळ्यांनीच ती ॲडॉप्ट करून अजून बराच एक काही वर्ष जाणार आहेत जे आपल्याला मिळतील ह्या नवीन पिढीला ट्रेन करायला कारण मधली पिढी आता दोन्हीच्या मध्ये अडकलेली आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी आता फुल्ली ते शिकू पण शकत नाहीत किंवा सोडू पण पण आताच्या शिक्षण क्षेत्रात तरी सगळ्या मुलांना त्याच्यावरती टेक्नॉलॉजी शिवाय आता काही होणार नाही म्हणजे आपल्याला ते शिकणं हे गरजेचंच आहे फक्त त्याचा दुष्परिणाम हे विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी त्याला पॅरल पण आम्हाला कोर्सेस द्यावे लागतात म्हणजे आता मेंटल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो हेल्थ मेंटल हेल्थ वरती त्याच्या अवेअरनेस बद्दल तितकंच काम करावं लागणार आहे कारण जसं आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातो बरेचसे फिजिकल मेंटल हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा येतात सो एज अ एज्युकेटर आम्हाला आता मुलाच्या ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट वर काम करायचे सो so, टेक्नॉलॉजी शिकवणे पण आणि त्याच्यापासून वाचावे पण हे दोन्ही mm -hmm. गोष्टी शिकण्याची म्हणजे शिकवण्याची खूप गरज आहे तेव्हाच त्यांना म्हणजे फरक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही आणि असं होतं त्याच्यामुळे बरेचसे असे केसेस किंवा काही के दुष्परिणाम पाहायला oh, स्पॅन कमी झालाय oh, नंतर व्हॉयलेंट पण खूप झाली आहेत मुलं oh. किंवा त्यामुळे आता मॉरल व्हॅल्यूज हे करिक्युलम मध्ये टाका असं गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलाय कारण आताच्या पिढीला जे संस्कार आपण म्हणतो ते कॉलेजमध्ये गेल्यावरती मुद्दाम कोणी द्यायला जात नाही सो आता त्याच्यामुळे काय होतं ती पिढी इतकी अटॅच टू द मशीन्स आहे की ती सोशल खूपच आता त्याच्यावरती बऱ्याचशा थिअरीज येत आहेत काही सर्वेज येत आहेत की मुलं त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रॉब्लेम हे एज्युकेटर्सना सुद्धा फेस करावे लागतात पण फक्त विद्यार्थी नाही शिक्षक पण त्याच्या आहारी गेलेले म्हणजे सगळ्यांमध्येच so, हा मेजर एक बदल होतोय त्यामुळे ते मला आता खूप चॅलेंजिंग एज अ व्ही सी वाटतो की परत सगळ्यांना स्ट्रीम लाईनमध्ये आणायला म्हणून त्यांचे खूप एफ डी पीज फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हे घेणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्टाफ ही तितकाच ट्रेंड पाहिजे त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये काम करणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर ही सारखं इम्प्रूव्ह करणे फॅकल्टीलाही करणे आणि स्टुडंट्सना पण करणे सो हे सगळे चॅलेंजेस आता सगळ्याच विद्यापीठांना येणार आहेत आणि मॅडम तुम्ही जसं शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात त्याच पद्धतीने तुम्ही सामाजिक कार्यात देखील रमता अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या कार्यात तुमचं मोठं योगदान आहे सामाजिक कार्याची मोठी परंपरा तुमच्या कुटुंबाची आहे तर शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही रमावं असं कधी वाटलं तुम्हाला आमची ऍक्च्युअली टिळक फॅमिली सगळी समाज कार्यासाठी वाहून घेतलेली आहे खूप जणांना माहिती पण नसेल की टिळकांचा जो मुलगा होता तर ते, ते सुद्धा ऍक्च्युली दलितांसाठी काम करत होते आणि त्याच्यामुळे टिळकांनंतर ती एक पिढी झाली मग मा माझे आजोबा जयंतराव टिळक झाले मग माझे वडील माझ्या पणजीनी हे अनाथ हिंदू महिला एकोणीसशे पस्तीस साली सुरू केलं त्यामुळे मला हा वारसाच असा लाभलाय की मला मी कधी त्याच्यात गुंतत गेले हे मलाच कळलं कर नाही कारण प्रत्येकजण मला त्यांच्या बरोबर घेऊन जायचं म्हणजे जा आजोबा न्यायचे पणजी असताना मी खूपच लहान होते पण माझी आजी आजोबा आणि माझी आई हे तिघही जण मला त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या किंवा आता वडिलांबरोबर मी ऑलरेडी आता काम करतेच आहे पण सगळेजणांनी जणांनी मला त्याच्यामध्ये घेतलं त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर त्या संस्थांमध्ये जायचे टिळकांनी काही संस्था सुरू केलेल्या माझ्या आजोबांनी केलेल्या आहेत तर इतक्या क्षेत्रात माझे प्रत्येक घरातला मेंबर हा वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आहेच मी त्यांनी खूप त्याच्यात काम केलेले म्हणजे आता जसं मी म्हटलं पणजोबांनी काम केलं आजीने माझ्या सुरू केल्या माझी आजीने सुद्धा महिला पुनर्वसन केंद्र सुरू केलं की ज्या महिला पूर्वीच्या काळी ज्यांना टाकून दिलं जायचं घरून त्यांच्यासाठी त्यांनी एक छोटं हॉटेल माझ्या आजीने सुरू केलं जे अजूनही केसरीवाड्यामध्ये आहे आणि त्याच्यामधनं त्या बायका आपापलंच कमवतात आणि आपा हे सगळं मी इतकं जवळून बघितलंय की आपआप मला त्याची ओढ लागली आणि पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की मी अकरावी ते टी वाय म्हणजे ह्या पाच वर्षात माझे आजी आजोबा आणि आई तिघही गेले त्याच्यामुळे असं झालं की मी आणि माझे वडीलच उरलो मग मा आपआप मला ती सवयच लागून गेलेली की अरे आपली ही संस्था आहे ती संस्था आहे एवढं सगळं काम आता माझे वडील एकटे कसे सांभाळणार अशा ह्यानी मी स्वतःहूनच त्याच्यातनं काम करायला लागली म्हणजे मी कधी त्याच्यात अटॅच झाले असं एक्झॅक्ट मला तारीख आठवत नाहीये पण हे नक्कीच झालं की जेव्हा हे तिघं गेले आम्ही दोघंच जेव्हा राहिलो तेव्हा एवढ्या सात आठ संस्थांमध्ये म्हणजे वैदिक संशोधन मंडळ असेल म्हणजे ह्याच्यातनं काही प्रॉफिट मेकिंग हा कधी कन्सेप्टच टिळक फॅमिलीत नव्हता आमची एकही संस्था तशी नाहीये त्याच्यामुळे टिळक स्मारक मंदिर सुद्धा जे आहे ते पण तेव्हा ट्रस्टच म्हणजे केसरी बस सुद्धा सगळ्यांना वाटतं की टिळकांनी सुरू केलाय पण तो टिळकांच्या मालकीचा नाही त्यांनी जायच्या आधी तो पब्लिक ट्रस्ट करून गेले सो त्याच्यावर कोणाचा आमचा मालकी हक्क नाहीच सो अशा सगळ्या आमच्या घरच्यांचा तो, चा चा तो विजनच तसा होता की प्रत्येक इवन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला सुरुवातीला सुद्धा अजूनही सुद्धा डोनेशन मॅनेजमेंट सीट हा कन्सेप्टच नाहीये कायमच मुलांना अफोर्डेबल मध्ये मनासारखे कोर्सेस शिकता यावे तिथे ऍडमिशन कोणालाही मिळावी या कन्सेप्टनीच ती सुरू झाली आता उल्लेख करायचा तर इव्हन ज्युडो म्हणजे ज्युडो हे साम, कार्य नाही म्हणता येणार पण हा जो स्पोर्ट आहे तो माझ्या वडिलांनी जेव्हा पुढे नेला तेव्हा आमच्या ज्युडोच्या हॉलवर कधी फीच नव्हती कारण शिक्षण हे विकायचं नाही अशा ह्यानेच ती सुरू झालेली होती सो त्या पण संस्थेत मी कार्यरत आहे म्हणजे पुन्हा ज्युडो असोसिएशन सो तिथे सुद्धा कधीच आमच्या ऑलवरती फी हा कन्सेप्टच नव्हता पण जशी पिढी पुढे जात गेली मग लोकांना अरे फ्री कसं काय म्हणजे हे काहीतरी दुय्यम दर्जेचं दिसते म्हणून कसं कसं आम्ही खूप घासाघीस करून ठरवलं की जाऊ द्या शंभर रुपये तरी फी ठेवा म्हणजे मुळात आमच्या सगळ्या फॅमिलीचंच हे ओरिएंटेशन असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पैशाचा विचार न करता काम करत राहायचं त्यामुळे मग त्याच्याबरोबर आजीमुळे मी आश्रमात सेक्रेटरी म्हणून माझ्या ग्रॅज्युएशन नंतर जॉईन झाली मग त्या मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणं त्यांना पुष्परचना शिकवणं मग त्यांना रांगोळी शिकवणं हे सगळ्या गोष्टी मी तिकडे सुरुवात केली आणि तसं मग मुला त्या मुलींबरोबर माझं खूपच चांगलं जुळत गेलो तर मग मी आता पण आता आमच्या संस्थेला ऑलमोस्ट आता पस्तीस साली म्हणजे एवढी वर्ष झालेली आहेत तर मी साधारण दोन हजार जास्त अजून काम करायला लागले तर मग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्था आमच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी कार्यरत असते खरोखरच मॅडम खूप छान वाटलं तुमच्याशी आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून तुमचे खरोखर मनापासून आभार तुम्ही आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात यासाठी खरोखरच तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद तर प्रेक्षकांनो अशाच इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीजबद्दल बद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा डिजिटल प्रभात धन्यवाद